बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे विद्युत मंडळाचा डीपी आणि हा डीपी आपल्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर या डीपीमध्ये काय असतं बघा, आधीच याच्यावर असं लिहिलेलं आहे खतरा, म्हणजे हे धोक्याचं ठिकाण आहे. जर आपण या विद्युत मंडळाच्या या डीपीला आपण हात लावायचा नसतो, कारण याच्यामध्ये असतं वायरींचं जाळं आणि या वायरीच्या जाळ्यातूनच या वायरीमधूनच आपल्या या सभोवतालच्या परिसरामध्ये वीज प्रवाह गेलेला असतो आणि आपण जर याला हात लावला तर धोका उद्भवण्याचा संभव असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या डीपीपासून आपण आपलं संरक्षण केलं पाहिजे, आपण आपली सुरक्षा केली पाहिजे. या पूर्ण खांब्यासारख्या स्ट्रक्चरला डीपी असं म्हणतात आपण सर्व आपल्या भाषेमध्ये. जनरली हा जो वरती जो भाग दिसतोय तुम्हाला त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मर. त्याच्यामध्ये उच्चदाब वाहिनी येते आणि उच्चदाब वाहिनी आल्यानंतर इथे डिस्ट्रीब्युशन बॉक्स असं याला म्हणतात. या डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधून आपण सगळ्यांना वीज इथून पुरवली जाते म्हणून याला डिस्ट्रीब्युशन बॉक्स म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे 430 व्होल्ट धोका, म्हणजे हा पूर्ण बॉक्स जो आहे याला कधीही आपण याच्या जवळ आसपास येऊ नये. जर आल्यास तर आपल्याला जोरदार अपघाताने आपल्याला विजेचा धक्का देखील लागू शकतो. त्यामुळे आपण होत असेल तर जिथेही विद्युत प्रवाह चालू असतो, जिथेही लाईटाचे पोल असतात, लाईटाचे तार असतात, तसं लाईटाचे डीपी असते, याच्या जवळपास येऊ नये. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही प्रत्यक्ष वायरमन काकांकडूनच या डीपीची माहिती ऐकली, तर आपण त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन नक्की केलं पाहिजे.